चला मंडळी, आईला बाय बाय करूया, निघूया. तर आई आजीला डॉक्टरकडे घेऊन जाणार, नाहीतर आई पण आली असती. चला बाबू आणि मी जातोय आता. तर पहिला जायचं कुडामध्ये आणि त्याच्यानंतर अनाकडे. तर कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर मंडळी, आज आपण चाललोय आनाचा गणपती बघायला. तर गणपती बघायला कुणाचाच बाहेर पडलेलो नव्हतो. आता फर्स्ट टाइम मी जातोय गणपती बघायला एवढ्या दिवसात, कारण टाईमच मिळत नव्हता. आता पण भाडे आहे थोड्या वेळानंतर, म्हणजे आता वाजलेत किती माहिती आहे, करेक्ट 4:45 व्हायला आलेले आहेत. तर 4:15 मी पाया पडायचा सगळा प्लॅन केलेला आहे आणि 5 एक भाडे आहे, ते पप्पा घेऊन कुडाला येत आहेत आणि त्याच्यानंतर परत मी भाड्याला जाणार आहे. आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकडे, तर तोपर्यंत जोपर्यंत वेळ भेटला आहे तोपर्यंत जाऊन येतो. तर आज कामावरती घेतली होती सुट्टी, कारण सकाळभर नव्हतोच, जर बाहेर गेलो होतो. तर तुम्ही मिनी ब्लॉग ऑलरेडी बघितलात कुठे गेलेलो मी, सो त्याच्यामुळे. तर जाऊया आता मस्तपैकी, निघूया, टाईम झाला लवकर, तोपर्यंत येतील पप्पा कुडामध्ये. चला मंडळी, आईला बाय बाय करूया, निघूया. तर आई आजीला डॉक्टरकडे घेऊन जाणार, नाहीतर आई पण आली असती. चला बाबू आणि मी जातोय आता. तर पहिला जायचं कुडामध्ये आणि त्याच्यानंतर अनाकडे. अना कुडामध्येच राहतो. चला फायनली पोहोचलोय कुडाच्या बाजारात आपल्या, आणि आपल्याला केळे घ्यायचे आहेत आता अनाकडे जायला. आता गर्दी वगैरे काय नाही, मुंबईकर बऱ्यापैकी घरी गेलेले आहेत मंडळी. हे बघा, केळ्याचं दुकान दिसलेलं आहे इथेच, केळीवाले दिसत नाहीत. पण कसे आहेत, डझन एक डझन? पिकी आहोत. पिकी आहोत कधी कधी पिकतील, उद्या. केळी तर घेऊन झालेली आहेत आणि आता आपल्याला आना भेटणार आहे. तर कुठे भेटतोय बघूया आनाला कॉन्टॅक्ट करून. सिंधुदुर्गचा राजा इकडे असतो विराजमान. बघायला जायला काय अजून भेटलेलं नाही, तर आना बोललाय तुम्ही पुढे चला म्हणून, तर येतोय कुडामध्ये. त्याचं काहीतरी काम आहे आणि मला परत घ्या, मला जायचं आहे. वाजले 5:11 झाली, मला 6:45 तिकडे परत भाड्याला पोहोचायचं आहे. तोपर्यंत आपण जाऊया आणि पाया पडून घेऊया. म्हणाले शॉर्टकट रोडने जाऊया आपण. फायनली मंडळी आनाच्या घरी पोहोचलोय आणि गणपती बाप्पा बघा, आनाच्या अगोदरच आम्ही पोहोचलोय आणि डेकोरेशन वगैरे बघा एकदम मस्त आहे. आना आलेला आहे. खाय गेला आना? बाजारात. बाजारात. आनाचा आवाज तुम्हाला कळत असेल, तर आनाची तब्येत मंडळी डाऊन आहे, सध्या भजनं पण जोरात आहे त्याच्यामुळे. अरे जागरानी जागरानी काय जागरानी सगळे गणपती भोग सांग सगळ्यांना. या सगळे गणपती भोग 11 दिवस आहे आनाचा गणपती. ऍड्रेस कुंभारवाडी कुडाळ. तुम्हाला लगेच शोधायला एकदम इझी पडेल कुडामध्ये. नाव सांगला नाव सांगला की डायरेक्ट घरी. याच्यासाठी वाट बघत थांबलेलो आम्ही. गेले ना भाड्याला जाते आता भाड्याला द्यायची काय. हे बघा आनाचे भाऊजी. मंडे इकडे वातावरण वाटतंय तुम्ही बघू शकता चतुर्थी असल्यासारखा एकदम मस्त. आणि आता आरती पण असणार आहे आनाकडे, पण आपल्याला जायचं आहे त्याच्यामुळे. सॉरी जरा गाई गडबड झाली. झालं टाईम झालो आणि 6:45 पोहोचायचा करे. 5:28 झाले, पाया पडले मस्त पैकी. Yeah, 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 y
आरती पण म्हणते आम्हाला भेटली आणि आरती आमच्या नशिबात होती तर आता पप्पांना शोधायचं आहे आणि रिक्षा घ्यायची आहे पप्पांकडनं. पप्पा बोलले थांबले आहेत म्हणून. फायनली पप्पांकडनं रिक्षाची चावी घेतलेली आहे, गाडी आपल्याकडे आता आणि आपण आता निघालोय. बघूया 5:45 टायमिंग होता, आता 6 वाजणार पोहोचायला 100% मला. आणि किती वाजता रिटर्न येतोय काय करतोय पुढे जाऊन बघूया कसं होते तुम्हाला कळेल. पहिली गोष्ट तर टाइमवर पोहोचूया. आरती चुकून जाणं योग्य वाटलं नाही म्हणजे आरती स्टार्ट झालेली त्याच्यामुळे मग घेतली. आमच्या नशिबात होती आरती त्याच्यामुळे. सूर्य मावळतीला आला. इकडे ती रोड चांगला आहे, मध्ये मध्ये जरासा फक्त खराब आहे, बाकी एकदम मस्त आहे. ओके म्हणजे टाइमवरती पोहोचणार, 6 करेक्ट पोहोचणार 100% ते मला माहितीच आहे. आता एवढा तर शिकलोय गाडी चालवून चालून. पोहोचलो म्हणते तसा माझा अंदाज चुकत नाही. हे बघा 6:01 झालीत करेक्ट, करेक्ट टायमिंगवरती आहे. से बा इकडनं आपल्याला भाडं आहे करेक्ट या घरातनं या साईडनं. टाइमवरती झालो. A few moments later. Finally, मंडळी घरी आलो. बऱ्याच वेळानंतर भेटते खरं तर, वाजलेले आहे 9:20 झाली घरी येईपर्यंत. पप्पानी गाडी पुसायला पण घेतली. सकाळी मंदिरात गेलो होतो प्रसादा बघा गाडीतच राहिलेला इथे त्याच्या खाली. तो खरंच आई ऑलवेज वेलकम्स. सर्दीत औषध नाही मला सर्दी जाता ना. सर्दीत औषध म्हणा काय सांगितलं. सर्दीत जाता ना. सर्दीत औषध म्हणा काय सांगतो. सर्दी जाता काढो करून ठेवलं बाबू. किती वाजता गेले कधी येऊ टाइम काय पत्तत नाही ना. झोप काही काढलाय आणि चाय चुकता संध्याकाळची माझी. आम्ही पण आणि चायच करणार नाही दुपारची. बाबू साखर आणलेली ती कपूरमध्ये घ्या. प्रसाद नका तुम्ही विचारूकत नाही. ती आम्हाला सर्दी आता म्हण तरी सुद्धा. माऊली मंदिर अरे डाव्या हातात घेऊचा नसता देवाचा प्रसाद. काढो केलो का टेन्शन नाही. भोजन करूया आधी का काढो खाऊया आधी. आधी जाऊया होय ना. चला पाऊस खूप पावलोय त्यांना म्हणजे भरपूर पाऊस पडतोय जोरदार एकदम प्रमाणाच्या बाहेर. जेवण तर झालेलं आहे आणि घरातले बाकी सगळे पण झोपलेत आणि आता टाइम झालेला आहे आपला ब्लॉग एडिट करायचा. तर सबस्क्रायबर मी कोण होते ते दाखवलेले नाहीत. तर बरेच वेळा असं होतं की ओमकार दाखवत नाही तर म्हणजे मी त्यांची परमिशन असली तरच दाखवतो. त्याच्यामुळे मी दाखवलेलं नाही आणि बरेच जण म्हणजे कॅमेऱ्याला फेस करायला हे करतात त्याच्यामुळे दाखवलेले नाहीत. तर असं बाकी काय नाही. सो आय होप तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडला असेल. जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.